बोरीवलीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यात पैशांच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीनं एका व्यक्तीवरती गोळ्या झाडल्या, नंतर त्यानं स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. उल्हासनगर, जळगाव, मुंबई नंतर आता पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील औंध भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. पैशाच्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीनं एका व्यक्तीवरती गोळ्या झाडल्या, या गोळीबारानंतर आरोपीनं स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. नेमकं काय घडलं होतं पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुण्यातील औंध परिसरात आरोपीनं पैशाच्या वादातून एका व्यक्तीवरती गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर त्या आरोपी व्यक्तीनं स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवलेला आहे. या आरोपीनं रिक्षातच स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. अनिल ढमाले असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. आरोपीनं ज्या व्यक्तीवरती गोळ्या झाडल्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.